सबस्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. वयाने आणि श्रीमंतीने आपण कितीही मोठे झालो तरी गावातील चूल आणि त्यावरचे जेवण याची सर कशालाही येत नाही आणि त्याची आठवणही काही जात नाही. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या मावळ तालुक्यातील वडगाव या गावातील आफताब सय्यद या तरुणाने बनवलेली एक विशिष्ट प्रकारची चूल पाहण्याचा योग आला. कुतूहल म्हणून आम्ही ती चूल त्याच्याकडून मागवली आणि जेव्हा वापरली तेव्हा आफताबच्या या कलाकारीला दाद द्यावीशी वाटली. म्हणूनच मुद्दाम या चुलीवरच्या काही खास रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. वापरायला फार सोपी, अगदी तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये सुद्धा ही चूल वापरू शकता. चला मग आज आपल्याला बनवायचा आहे खास चुलीवरचा खिम्याचा रस्सा. ही चूल वापरायला फार सोपी आहे, फक्त 2 लाकडात ही चूल छान पेटत राहते. आता सर्वप्रथम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही चूल पेटवून घ्या आणि सुरुवात करा मस्त खिमा रसा बनवायला. खिमा रसा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्थातच मटण खिमा. पण जर तुम्हाला मटणाच्या दुकानात जायचा कंटाळा आला असेल तर mutononline.com वर जा आणि या वेबसाईटवरून 100% खात्रीचा खिमा विकत घ्या. कारण मटणाच्या कुठल्याही पदार्थाची चव अवलंबून असते ती चांगल्या क्वालिटीच्या मटणावर, आणि mutononline.com वर मिळणारे मटण हे 100% खात्रीचे असते. चला मग सुरुवात करूया खिम्याचा रस्सा बनवायला. त्यासाठी आपल्याला लागेल 1/2 किलो मटण खिमा, 2 कांदे, 1 टोमॅटो, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप, 1/2 चमचा घाटी मसाला, 1 चमचा हळद, 1/2 वाटी नारळाचं दूध, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही चूल पेटवून घ्या. पेटलेल्या चुलीवर तवा ठेवा आणि थोडंसं तेल तापवा. तापलेल्या या तेलात कांद्याचे व खोबऱ्याचे काप परतून घ्या. बदामी रंगावर कांदा आणि खोबरं भाजून घ्या व प्लेटमध्ये काढून घ्या आणि थोडंसं पाणी घालून याचं वाटण वाटा. आता चुलीवर एक खोलगट डेकची ठेवा, त्यात पळीभर तेल तापवा. तापलेल्या या तेलात जाडसर चिरलेला कांदा घाला आणि परतून घ्या. वरून यात हळद घाला आणि कांदा भाजत आला की मग यात मटणाचा खिमा घाला, चिरलेला टोमॅटो घाला चवीपुरतं मीठ आणि घाटी मसाला घालून छान परतून घ्या. मटणाचा ओशाळ वास जाईपर्यंत हा खिमा सतत भाजत राहा. आता वरून यात कांदा खोबऱ्याचे वाटण घाला किंवा मसाला चांगला भाजत आला की मग यात गरम पाणी घाला. लक्षात ठेवा की नॉनव्हेज नेहमी गरम पाण्यातच शिजवावे, कारण एकतर ते लवकर शिजते आणि शिवाय इंधनही वाचते.
आणि 20 ते 25 मिनिटांसाठी झाकण लावून किमा शिजू द्या. सर्वात अखेरीस यात नारळाचे दूध घाला आणि याची एक उकळी काढा. तयार झाला चुलीवरचा खिमा रस्सा. तुम्हाला चुलीवरचा हा प्रयोग आवडला असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही ही चूल मागवू शकता.